नमस्कार, मी राजेंद्र तिडके, जुन्नर नेता लाइव चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस। सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे, जुनी पेन्शन योजनेबाबत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तोडगा। राज ठाकरेंनी बाळासाहेबांकडे काय मागितले त्या क्षणांचा मी साक्षीदार, एकनाथ शिंदेंचे विधान। संजय राऊत यांच्यावर बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, अत्याचारग्रस्त मुलीचा रक्तबंबाळ अवस्थेतील फोटो केला होता ट्विट। ब्लॅकमेलिंग प्रकरण, बुकी अनिल जयशिंगाणीला गुजरातमधून अटक, अमृता फडणवीसांच्या तक्रारीनंतर मुलगी अनिक्षाही आहे अटकेत। अर्थसंकल्पीय अधिवेशन हक्कभंगावर संजय राऊतांचे उत्तर, विधिमंडळात नव्हे तर फक्त एका गटात चोर मंडळ म्हटल्याचा दावा। कर्मचाऱ्यांकडे हरामाची कमाई, वादग्रस्त वक्तव्यावरून अजित पवारांनी संजय गायकवाडांना सुनावले। श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय बुकी जयशिंगाणीच्या जागेवर, सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप। आम्ही खोके वाटून उद्धव ठाकरेंची उंची वाढवली, त्यांनी मला धोका दिला, मी काय घोडे मारले सांगा, रामदास कदम। आणि शिवसेनेची खेडमध्ये सभा, उद्धव ठाकरेंना सत्तेची भुरळ, म्हणूनच त्यांनी शरद पवारांकडून मुख्यमंत्री पद वधून घेतले, एकनाथ शिंदेंचा आरोप। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। आपल्या पदन्यासाने भल्याभल्यांची झोप उडवणारी, तरुणांच्या हृदयाची धडकन झालेली, सतत वादाच्या भोऱ्यात राहणारी नृत्यांगना गौतमी पाटीलच्या लावणीचा स्पेशल डीजे गाणे डान्सचा कार्यक्रम आष्टी तालुक्यातील निमगाव बोडखा येथील किरण गावडे यांच्याकडून त्यांची पत्नी आणि नामांकित उद्योजिका प्रगती टेकच्या संस्थापिका सौ प्रगती किरण गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक 18 मार्च रोजी रात्री निमगाव बोडखा येथे ठेवण्यात आला होता। या कार्यक्रमास प्रचंड उत्साह दिसून आला। यावेळी सौ प्रगतीताई गावडे यांना भावी राजकीय सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देत त्यांना निरोगी व दीर्घ आयुष्य लाभो, सौ प्रगतीताई गावडे यांच्या रूपाने एक उच्च शिक्षित नेतृत्व लाभले असल्याचे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी यावेळी केले। प्रारंभी सौ प्रगतीताई किरण गावडे यांचा आमदार सुरेश धस, माजी सभापती उद्धव बापू दरेकर, युवा नेते जयदत्त धस, लोणी गटाचे युवा नेते ऋषिकेश भैया दरेकर, माजी सरपंच भीमराव माळशिकरे या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांचे अभिष्ट चिंतन केले। जुन्नर नेता लाईव्हसाठी उत्तम बोडखे, आष्टी। आष्टी तालुक्यातील गर्भगिरीच्या पर्वतरांगेतील श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान सावरगाव मायंबा येथे नवनाथांपैकी एक असलेले मच्छिंद्रनाथांची संजीवनी समाधी आहे। गुढीपाडव्याच्या फाल्गुनी अमावस्याच्या रात्री म्हणजे दिनांक 21 मार्च मंगळवारी रोजी दर्शनासाठी खुली करण्यात येणार आहे। वर्षभरातून फक्त एकदाच फाल्गुनी अमावस्येला संजीवनी समाधीवर भाविकांना सुगंधी चंदनलेप, चंदनउटी लेप लावण्याचा कार्यक्रम असतो। भारताच्या कानेकोपऱ्यातून आलेले लाखो नाथभक्त आंघोळ करत दर्शन घेतात। यावेळी मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्ट व प्रशासनाच्या वतीने भाविकांचे सुलभ दर्शनासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे। गुढीपाडव्याला या ठिकाणी देशभरातून लाखो भाविक दिवसभर दर्शनासाठी गर्दी करतात। जुन्नर नेता लाईव्हसाठी उत्तम बोडखे, आष्टी। ऊसतोड मुकादमाकडून तोडीसाठी जाताना किती पैसे घेतले व ते कुठं खर्च केले हा जाब विचारल्याचा राग मनात धरून पतीने कपडे धुण्याचा दगड डोक्यात टाकून पत्नीची हत्या केल्याची दुर्दैवी घटना भेंडटाकळी तालुका गेवराई येथे काल रात्री उशिरा घडली। या प्रकरणी मयत महिलेच्या पतीसह दीर व पुतण्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। गेवराई तालुक्यातील भेंडटाकळी तांडा येथील सविता सुरेश उर्फ चिंतेश्वर राठोड वय 38 वर्ष यांचे कुटुंब कर्नाटक येथे ऊसतोडीसाठी गेले होते। नातेवाईकाचे लग्न असल्याने हे कुटुंब 3 दिवसांपूर्वी भेंडटाकळी तांडा येथे आपल्या गावी आले होते। काल रात्री सविता आणि तिचा पती चिंतेश्वर यांच्यामध्ये ऊसतोड मुकादमाकडून तोडीसाठी जाताना घेतलेल्या पैशाचा जाब विचारला म्हणून वाद झाला होता। यावेळी सविता राठोड हिच्या डोक्यात कपडे धुण्याचा दगड घातल्याने ती गंभीररित्या जखमी झाली होती। सविता हीस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सविताला मृत घोषित केले। घडलेल्या घटनेबाबत नातेवाईकांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आक्रमक भूमिका घेतली होती। शेवटी मयत महिलेचा भाऊ
विलास चव्हाण यांनी मयताचा पती सुरेश उर्फ चिंतेश्वर राठोड सह पाच जणांविरुद्ध तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया 5 वाजेपर्यंत सुरू होती। या प्रकरणी तलवाडा ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे हे पुढील तपास करत आहेत। झुंजार नेता लाईव्हसाठी सुभाष शिंदे गेवराई। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची अवमानना केल्याबद्दल तसेच नगर परिषद जाहिरात महसूल बुडवणाऱ्या विनापरवाना बेकायदा होर्डिंग व बॅनरबाजी विरोधात जाणीवपूर्वक कारवाई टाळाटाळ केल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात अपघात घडल्यास मुख्याधिकारी नगर परिषद बीड, जिल्हाधिकारी बीड, पोलीस अधीक्षक बीड या वरिष्ठ जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी व विनापरवाना होर्डिंग व बॅनरधारकांवर कारवाई करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करत पाठराखण केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासन व नगर परिषद प्रशासनाच्या निषेधात आज दिनांक 20 मार्च सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्हाला पहा आणि फुले वहा अशा प्रकारचे आंदोलन करण्यात आले। यावेळी मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री प्रधान सचिव महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।